नगर जिल्ह्यातल्या वाळकीजवळच्या राळेगण म्हसोबा इथल्या चारा छावणीमध्ये आपण आता आहोत. जवळपास 1700 ते 1800 जनावरं गेल्या ऑगस्टपासून या चारा छावणीमध्ये आहेत. सुरुवातीला हिरवा चारा मिळत होता, पण आता ऊसाचे वाडे आणि वाळलेला चारा याच्यावरच जनावरांना भागवावं लागतंय. जनावरांच्या पोटासाठी हे ठीक आहे का सांगायला आपल्याबरोबर आहेत डॉक्टर संदीप कुलांगे. डॉक्टर मला सांगा, चारा कसा आहे जनावरांसाठी? आतापर्यंत तरी चांगलाच भेटतोय चारा दुष्काळाच्या मानाने. पण इथून पुढली परिस्थिती पाहता, पाण्याची टंचाईची पाहता, दिवसेंदिवस प्रॉब्लेम येतच चालला. आणि चारा उपलब्ध झाला तर काही अडचणच नाही तशी. पण तुम्ही जवळपास मला वाटतं 2-3 दिवसांनी छावणीमध्ये चक्कर मारताच, रोज चक्कर मारताय. काय काय शेतकऱ्यांचे काय जनावरांचे काय तक्रारी? तक्रारी तशा काही नाहीत, पण आता जे घरी चाराच नाही ना, त्याच्यामुळे छावणीत आहे चांगलंच चाललं सर. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियात फक्त पाऊस पडेपर्यंत छावणीत चालूच राहावं शेतकऱ्यांची मागणी. नाही असं बरेच जण की हे वाडे खाऊन किंवा ऊस खाऊन जनावर आजारी पडले म्हणजे पचन होणार नाही, मग पुढं दुभते जनावर दूध देत नाहीत, असं काय आहे? नाही, पण आता चाराच उपलब्ध होणारच नाही ना. उपलब्ध झाला तर मग छावणी चालक घेऊन येऊ शकतात, पण उपलब्धच नाही चारा, भेटतच नाही. इथून मागल्या पाहता तर मका म्हणा कडवळ म्हणा भेटत होत, पण सध्या तर दिवसेंदिवस चाराचा प्रॉब्लेम राहिलेला आहे ना, त्याच्यामुळे ऊस आणि वाडेच येऊ राहिलेले आहेत. आणि अशी काही परिस्थिती नाही, लोक जे म्हणले फार गंभीर आजार जनावर आजारी पडतील वाडे खाऊन वगैरे? सध्या तरी कुठलेही आजार वगैरे नाहीत. व्हॅक्सिनेशन लाळ्या खुरकुचं लसीकरण झालेलं आहे पूर्णपणे, त्याच्यामुळे काही आजार वगैरेच काही सध्या नाहीच. आता जी छावणीतली जनावरांची जी परिस्थिती आहे ती बरी आहे म्हणायची? चांगल्यापैकी बरोबर. जनावरांची परिस्थिती आहे जी ती अतिशय चांगल्यापैकी आपण इथं पाहतोय. आता गव्हाणीमध्ये इथं जे टाकलेलं आहे तो मला वाटतं 14 किलो आहे ना रोजचा, किती 15 किलो यांना रोजचा चारा दिला जातो. त्याचबरोबर जे शेतकरी आहेत ते स्वतः पण त्यांच्यासाठी कडबा कुट्टी याचं नियोजन करतायत, त्यामुळं घरी दावणीला जनावर बांधण्यापेक्षा छावणीत आणून त्यांना चारा देणं, त्यांना 4-5 महिने ठेवणं शेतकऱ्यांना परवडत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भूषणसह राहुल विळदकर, भारत फॉर इंडिया, अहमदनगर.